हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. अखिल भारतीय हॉलमार्किंग असोसिएशनच्या वतीनं मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक संपाचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रातील ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात BIS आणि केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं लागू करण्यात आलेल्या नवीन ध्येयधोरणांच्या विरोधात हा लाक्षणिक संप असणार आहे. औद्योगिक घराण्यांच्या तसेच मोठ्या कॉर्पोरेट्स ज्वेलर्सच्या दबावाखाली येत केंद्र सरकारने नवीन धोरणे राबवली असल्याचा आरोप हॉलमार्किंग असोसिएशनकडून करण्यात येतो आहे. काय आहेत हॉलमार्किंग सेंटर्स धारकांच्या मागण्या? कॉर्पोरेट ज्वेलर्स आणि निर्मात्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हॉलमार्किंग सेंटर्स उभा करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी हॉलमार्किंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या केंद्र सरकारने आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने हॉलमार्किंगसाठी HUID हॉलमार्किंगची सक्ती केलेली आहे. सदर धोरण राबवत असताना 35 रुपये प्रति पीस हॉलमार्किंग शुल्क आकारण्यात येते. सदर शुल्क परवडणारे नाही असे हॉलमार्किंग सेंटर्स चालवणाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रति पीस हॉलमार्किंग शुल्क 60 रुपये प्रति पीस करण्यात यावे अशी मागणी हॉलमार्किंग सेंटर्स धारकांनी केली आहे. देशात सध्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने मान्यता दिलेली 977 केंद्रे पूर्ण देशभरात सुरू आहेत. देशभरातील जवळजवळ 10,000 लोकांना या इंडस्ट्रीमध्ये रोजगार मिळतो. हॉलमार्किंग सेंटर्सचा कारभार हा जवळजवळ 500 करोडच्या आसपास आहे.